जमिनीच्या वादातून आधी मारहाण मग जीवे मारण्याची दिलेली धमकी अपंग महिलेच्या जीवावर बेतली आहे. तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याने थेट मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणले गेले. देहुरोडमध्ये ही तणावपूर्वक घटना मंगळवारच्या रात्री घडली. विमल काकडे असं 55 वर्षीय मृत महिलेचं नाव होतं. जमिनीच्या वादातून महिनाभरापूर्वी मारहाण आणि नुकतीच जीवे मारण्याची धमकी. विमल यांना अतिउच्च रक्तदाबाचा धक्का बसला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केलाय. तसेच महिनाभरापूर्वी झालेल्या मारहाणीची तक्रार देऊन पोलिसांनी कारवाई का केली नाही असा प्रश्नही उपस्थित केलाय. अखेर पोलिसांनी कारवाईचे समाधानकारक आश्वासन दिल्याने तणावाचे वातावरण निवळले. एक महिन्यापूर्वी माझ्या भावाचा माझ्या चुलत भावाचा माझा वाद झाला होता. त्याच्यावर 300 कंप्लेंट दाखल केली होती. तर तो आरोपी अजून फरार आहे. पोलीस काय त्याच्यामध्ये सापडण्यामध्ये नाही का तपासामध्ये काही मदत करत नाही. काल काय झाला त्याच्या 14 तारखेला तो स्वतः आरोपी आणि माझा चुलता विनोद नारायण काकडे आरोपी आणि संभाजीदादा भाऊ काकडे हे दोघंजण माझ्या घरी आले होते. थांबवायला की LC मागे घे आपलं कंप्लेंट मागे घ्या नाही तुम्हाला जीवनशी मारून टाकेन. आणि जो फिरेदी आहे माझा मित्र नारायण पठाडे त्याला पण धमकी दिली की तू कंप्लेंट मागे घे नाही तर तुला पण तुझ्या आईबापाला स्वतः जीव मारून टाकेन. त्याची पण एक LC दिलेली आहे.